हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सर्व अमावस्यांमध्ये श्रेष्ठ अमावस्या म्हणून ओळखली जाणारी अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या तर सोमवती अमावस्या सोमवारी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्यामुळे इच्छित फळ मिळते असं सांगितलं जातं सोमवती अमावस्या ही भगवान शिवशंकरांना समर्पित आहे याचबरोबर काही घरांमध्ये बघा पितृदोष असतात ज्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात अशा लोकांसाठी सोमवती अमावस्या खास असते कारण ज्या लोकांच्या आयुष्यात असं घडत असतं तर पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय आपण अमावस्याच्या दिवशी केले तर आपल्या घरात नक्कीच समाधानकारक बदल घडून येतात असं आपल्याला बघायला मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमोती अमावस्या कधी आहे सोमोती आमावस्याच्या दिवशी काय करायचं काय टाळायचं त्याचबरोबर पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करायचे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की आपल्या घरात सतत आर्थिक अडचणी सुरू असतात किंवा मग कधी कधी काही घरांमध्ये असं देखील बघायला मिळतं की घरात पैशाची कमी नसते पण त्या घरात मानसिक स्वास्थ्य लाभत नसतं मानसिक शांतता मिळत नाही काही ना काहीतरी सुरूच असतं कौटुंबिक वादविवाद सुरू असतील किंवा मग इतर काहीतरी त्यामुळे मानसिक सुख मिळणं कठीण होतं त्यावेळी काही, त्या त्या काही जवळचे लोक कुंडली वास्तुदोष आहे का याची चौकशी करण्याचा आपल्याला सल्ला देत असतात तुम्हाला देखील कधीतरी अशा गोष्टींचा सामना करावा लागला असेल तर सोमो ते दिवशी जर आपण काही उपाय केले तर या दोषांमधून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळू शकते असे कोणते उपाय आहेत चला जाणून घेऊया पहिली गोष्ट आपल्याला अशी करायची आहे ती म्हणजे प्राण्यांना त्रास द्यायचा नाही मुक्या जनावरांना आपल्या घराच्या आसपास कुत्रे फिरत असतात मांजरं असतील गायी असतील जे मुके जनावर असतील त्यांना विनाकारण आपण छळायचं नाही त्यांना दगडं मारायचे नाही त्यांना हुसकून द्यायचं नाही असाय प्राण्यांना किंवा व्यक्तीला त्रास दिला तर काय होतं राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमवती अमास्थेच्या दिवशी कावळा कुत्रा गाय या प्राण्यांचा अपमान आपण करायचा नाही त्यांना त्रास द्यायचा नाही मुक्या जनावरांना त्रास न देता उलट आपण त्यांना खायला द्यायचं आहे बघा उन्हामुळे कधीकधी ते खूप कासावीस झालेले असतात त्यांना पाणी मिळत नाही तर आपण पाणी पिताच तृप्त होतो आपण जर खूप उन्हातून आलो तर आपण पहिल्यांदा पाणी पितो तर तेच हाल त्या ते पशुपक्ष्यांचे त्या प्राण्यांचे देखील असतात म्हणून मुख्या जनावरांसाठी पाणी ठेवायला शिकायचं आहे पितृदोषासाठी पक्ष्यांच्या अन्नाची देखील आपण व्यवस्था करायची आहे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण जर पक्ष्यांना अन्न खाऊ घातलं तर पित्र शांत होतात असं म्हटलं जातं त्यामुळे पक्ष्यांना धान्य आपण नक्कीच खाऊ घालायचं आहे धान्य खाल्ल्यामुळे त्यांचं समाधान होतं त्या पक्ष्यांच्या रूपात पित्रांनाच आपण अन्न पाणी देतो असं समज आहे त्यामुळे मुक्या जनावरांना पशु पक्ष्यांना नेहमी आपण अन्न खाऊ घालायचं आहे केवळ हे फक्त अमावस्येच्या दिवशीच नाही करायचं तर दररोज आपण असे उपाय करत राहायचे आहे म्हणजे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न राहतात त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची आपल्याला पूजा करायची आहे कारण सोमोती अमावस्येच्या तिथी भगवान शिवशंकरांना समर्पित आहे सोमोती अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली तर त्यामुळे भगवान शंकरांची कृपा आपल्यावरती राहते या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळशीची पाने शंख नारळ आणि केतकीचं फूल जरूर अर्पण करायचं आहे मी तुम्हाला या अगोदर देखील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये स्नान आणि दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे त्यामुळे सोमोती ते दिवशी पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे त्याचबरोबर दूध आणि तांदळाचं दान आपल्याला या दिवशी करायचं आहे त्यामुळे काय होईल आर्थिक संकटातून सुटका होते आणि जर काही कारणाने आपले पूर्वज आपल्यावर नाराज असतील म्हणजे आपल्या घराला जर पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष दूर व्हायला देखील मदत होते हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंडदान देखील खूप महत्वाचं आहे जर काही कारणास्तव तुम्ही तुमच्या पूर्वजांचं पिंडदान केलेलं नसेल तर अमावस्येच्या दिवशी पिंडदानाचा विधी आपण करून घेऊ शकता याने पितृ तृप्त होतात असं म्हटलं जातं या दिवशी काळ्या तिळाचं दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे काळ्या तिळांचं दान केल्यामुळे खूप फायदा होतो सोमवती अमावस्याच्या दिवशी त्यामुळेच काळ्या तिळाचं दान आपल्याला अवश्य करायचं आहे यामुळे पितृदोष देखील दूर व्हायला मदत होते त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम बनून राहतो आपली देखील प्रगती व्हायला मदत होते त्यामुळे तुम्ही एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन काळे तीळ दान करू शकता पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवते अमोशेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करायचं त्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांना जल अर्पण करायचं आहे पितृ तर्पण करताना काळे तीळ पांढरी फुलं आणि कुश यांचा वापर आपल्याला करायचा आहे पितृतर्पण केलं त्यानंतर पितर तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात त्यांच्या कृपेने संतती संपत्ती सुख आणि समृद्धी यांच्यामध्ये वाढ व्हायला मदत होते सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान दान करून झालं की त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाला आपल्याला पाणी द्यायचं आहे म्हणजे पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू शिव आणि ब्रह्मदेव यांचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाची आपण सेवा आणि पूजा केली तर पूर्वजांचा लाभ होतो त्यांचे आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतात असं म्हटलं जातं त्यामुळे पूर्वजांचे दुःख संपेल आणि ते मोक्ष प्राप्त करू शकतात असं देखील मान्यता आहे म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाला देखील पाणी द्यायचं आहे सोमती अमावस्याच्या दिवशी आपल्याला आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे असं की स्नान दान करून झालं की त्यानंतर आपल्याला अशोकाच्या झाड लावायचं आहे आणि त्याची सेवा देखील करायची आहे कारण अशोक वृक्ष भगवान श्रीहरी विष्णूला प्रिय असल्याचं सांगितलं जातं त्यांच्या कृपेमुळे माणसाला मोक्ष प्राप्त होतो पित्रांना प्रसन्न करण्यासाठी सोमवती अमावस्येला अशोकाचा झाड नक्की लावावं त्यामुळे पितृदोषातून मुक्ती व्हायला मदत होते हा उपाय तुम्ही पितृपक्षात देखील करू शकता सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा तर करतोच परंतु या दिवशी आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवून देण्यासाठी भगवान विष्णूंची देखील आपण पूजा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे पूजेतून मिळालेले पुण्य आपल्या पूर्वजांना अर्पण करावे ही गोष्ट त्यांना आनंदित करते आणि आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृदोष नाहीसा व्हायला देखील मदत होते सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं हे बघितलं पण सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणती गोष्ट टाळायच्या आहेत हे आता आपण जाणून घेऊया सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्याही झाडाला आपण इजा करायची नाही त्यामुळे पितृदोष निर्माण होतो त्याचबरोबर सोमो ते दिवशी केस धुवायचे नाहीत केस कापायची नाही देखील कापायची नाही त्यामुळे घरामध्ये गरिबीची संकटं वाढू लागतात असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला सोमवती अमावस्याच्या दिवशी या गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारची सौंदर्य प्रसादनं खरेदी करायची नाही हा दिवस पितरांच्या स्मरणासाठी खास असतो अशा स्थितीत सोमवती अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी शिवपूजनासह सा श्राद्धसारखे कर्म आपण करू शकतो सोमवती आमूसेला कोणत्याही प्रकारची नशा करू नका तामसिक भोजन आपण टाळायचं आहे असं जर आपण केलं तर भविष्यात त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात तसेच दूध आणि दही अमावस्येच्या दिवशी कोणालाही द्यायचं नाही किंवा दान आपल्याला करायचं नाही तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी नक्की काय करायचं आहे आणि कोणते कामं आपल्याला चुकूनही करायचे नाही त्याचबरोबर पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचे आहे याबद्दलची देखील आपण सविस्तर सव माहिती जाणून घेतलेली आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद